Dear students, in our fifth topic towards green energy, today we are discussing the first point in the introduction. What is energy? ऊर्जा म्हणजे काय? कार्य करण्याच्या क्षमतेला आपण ऊर्जा असे म्हणतो. एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू वर्क. वर्क अँड एनर्जी दे आर इंटर कन्व्हर्टेबल अँड एनर्जी इन द नेचर फाउंड इन द टू डिफरंट टाइप्स, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. एखादी वेगाने येणारी कार कायनेटिक एनर्जी असेल तिला. द एनर्जी असोसिएटेड ड्यू टू मोशन इज कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. अँड व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ पोटेन्शियल एनर्जी? एखाद्या मोठ्या पाण्याच्या टाकीमध्ये उंच ठिकाणी भरलेलं पाणी किंवा एखाद्या धरणात साठलेलं पाणी, त्याला कोणती एनर्जी आहे? ऊर्जा आहे, पोटेन्शियल एनर्जी. कारण ते पाणी सोडलं की ते वेगाने खाली येणार आहे, म्हणजे याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होणार आहे. एनर्जी इज फाउंड इन द डिफरंट फॉर्म्स इन अवर सराउंडिंग, लाईक द केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, साऊंड एनर्जी. दीज आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. अँड वी नो दॅट एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड, बट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर फॉर्म. याचा अर्थ आपण ऊर्जा तयार करू शकत नाही, ऊर्जा आपल्याला नष्टही करता येत नाही, ती फक्त आपण दररोजच्या जीवनामध्ये एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरित करत असतो. मग आपल्या घरातल्या वेगवेगळ्या उपकरणांची उदाहरणं घ्या बरं. जसं त्यामध्ये आपल्याला घरामधील फॅन, घरामधील बल्बमध्ये काय होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू लाईट एनर्जी. फॅनमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी. आपण हेडफोन लावला, तिथे पण इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू द साऊंड एनर्जी. टेलिव्हिजन असेल, रेफ्रिजरेटर असेल, घरातली इलेक्ट्रिक आयर्न असेल, ऑल दीज इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस दे वर्क्स ओनली ऑन द इलेक्ट्रिकल एनर्जी. याचा अर्थ अन्न, वस्त्र, निवारा यानंतर आता चौथी मूलभूत गरज म्हणजे ऊर्जा झालेली आहे, कदाचित त्याहीपेक्षा जास्त होत चाललेली आहे. सो एनर्जी इज ऑल्सो अवर बेसिक नीड ॲज लाईक द फूड, शेल्टर अँड द अदर थिंग्स. सो वी डिपेंड फॉर द एनर्जी नाऊ अ डेज. And electrical energy is the most important source of energy. विद्युत ऊर्जा हा सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जेचा स्रोत सध्या बनत चाललेला आहे, आणि म्हणून आपण ऊर्जेसाठी सध्या डिपेंड आहोत. वी आर फिलिंग द एनर्जी क्रायसिस. सध्या मोठं ऊर्जा संकट आहे. ही ऊर्जा कशी तयार होत असेल, कुठे तयार केली जात असेल, याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी या धड्यामध्ये करणार आहोत. पुढच्या तासिकेत आपण ही ऊर्जा कशी तयार केली जाते, विद्युत ऊर्जा, याचा आपण अभ्यास करूयात. ओके, वी हॅव टू स्टॉप हियर. थँक्स.